मित्रांनो, मी सर्वमित्र विक्रम सारंग. आपण आलो तर विष्णू नांदेड येथील विष्णुपुरीच्या बाजूला विद्यापीठाला लागूनच एक मुक्त विद्यापीठाचं सेंटर आहे. त्या ठिकाणी एक कॉल आला होता म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आहोत. रात्रीचे 11-11 वाजले मित्रांनो. तर या ठिकाणी पाहताच या ठिकाणी इंडियन कोबरा जातीचा साप आहे. इंडियन स्पेक्टिकल कोबरा, ज्याला आपण भारतीय नाग म्हणतो, त्या जातीचा साप आहे या ठिकाणी. तर चला आपण त्याला रेस्क्यू करूया. मित्रांनो, या सापाला त्याच्या फडीवरून ओळखलं जाते. हे बघा, तुम्हाला दाखवतो शूटिंग चालू आहे. हे बघा मित्रांनो, इंडियन कोबरा जातीचा साप आहे. चला तर तिकडे घ्या, उजेडात स्टिकला वाडी. तर बघा मित्रांनो, इंडियन स्पेक्टिकल कोबरा. दाजी ठीक आहे. सापाला जास्त दूरवरच काही दिसत नाही. आपण मुक्त विद्यापीठ सेंटरचा हा इंडियन कोबरा जातीचा साप आपण रेस्क्यू केलेला आहे. तर याला थोड्या थोडं आपण रिलीज करायला जाणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. 24 तास सेवा चालू असते आपली. कधीही खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. चला, खूप प्रायव्हेट आहे, रागात पण आली लागेल असं सोडूया. तर आता मित्रांनो, आपण थोड्या वेळापूर्वी नांदेड येथील विष्णुपुरीजवळील YCM सेंटरजवळ हा YCM सेंटरमध्ये हा साप पकडलेला इंडियन कोबरा जातीचा. त्याला आपण रिलीज करण्यासाठी आलो आहोत. खूप रागामध्ये आहे. तर आता आपण याला रिलीज करूया. मित्रांनो, खूप रागात आहे. मित्रांनो, आपण रिलीज केलेला आहे सापाला. चला तर मित्रांनो, आपण सापाला रिलीज केलेलं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तुम्हाला. सापाबद्दल वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन भेटतील. कुठल्याही प्राण्याबद्दल काही जरी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. विविध सापांची, विविध प्राण्यांची माहिती तुम्हाला भेटून जाईल. धन्यवाद.